आज मी बनवणार आहे गवारची भाजी। त्यासाठी मी गवार चांगली मोडून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे मोडून। त्यासाठी लागणारा कांदा, हळद, मोहरी आणि मी चणा डाळ भिजत ठेवली आहे। एक वाटी चणा डाळ घेतला आहे, लाल तिखट घेतले, आले लसूण पेस्ट घेतली आहे, ना ओला नारळ घेतला आहे खाऊन, मीठ आणि तेल। त्यासाठी मी एक कढई घेतली आहे, त्यात एक चमचा तेल ठेवलं आहे तापत। आता त्यात मी फोडणीसाठी राई टाकते थोडी, एक चमचा छोटी छोटीशी। आता राई माझी चांगली तळतळली। आता माझी मोहरी थोडी तळतळली आहे। आता मी त्यात कांदा टाकते, कांदा कांदा थोडासाच परतायचा आहे। कांदा परतला की त्यात मी घेतलेली आला लसूण पेस्ट, आता मी त्यात आलं लसूण पेस्ट टाकली आहे। तुम्हाला हवी तर घेऊ शकता, पण मी टाकली आहे आलं लसूण पेस्ट। त्यात मी थोडीशी हळद टाकते आणि घेतलेलं लाल तिखट, तुम्ही घरगुती तुमचा मसालाही घेऊ शकता, माझा घरगुतीच मसाला आहे लाल तिखट, घरगुती मसाला कुठलाही वापरू शकता। तर माझा कांदा चांगला परतला, आता मी घेतलेली भिजत भिजून डाळ घेतली ती टाकते वाटेवर। माझी डाळ परतली, आता मी घेतलेल्या गवार टाकते, गवार चांगली धुवून स्वच्छ मी गवार घेतले, एक वाटी गवार आहे माझी। मी ती परतून घेते, गवार परतते मी, गवार माझी परतून झाली आहे। आता मी त्यात चवीनुसार मीठ टाकते आणि माझी गवार शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकते। जेवढी तुमची गवार असेल तेवढंच पाणी टाका, आणि ती गवार आपली चांगली शिजली पाहिजे। आता मी जवळसं पाणी टाकलं आहे आणि मी बारीक गॅसवर 15 मिनिटांसाठी बंद करून ठेवून देते। आता मी 15 मिनिटांसाठी बारीक गॅसवर भाजी ठेवली आहे। आता आपली भाजी बघू तयार झाली आहे, चांगली शिजली आहे भाजी, डाळ वगैरे त्यातली चांगली शिजली आहे, गवार पण शिजली आहे, आपली भाजी तयार झाली। आता आपण त्याच्यात ओला नारळ घेतला आहे तो टाकू। ढवळून घेऊ। आता आपली गवारीची भाजी तयार आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। चपाती बरोबर, भाकरी बरोबर तुम्ही गवारीची भाजी खाऊ शकता। आपली भाजी तयार झाली। आता आपली तयार आहे गवारीची चमचमीत भाजी।